आता वळूयात पुढच्या बातमीकडे. अजित पवार गटाचा जाहीरनामा आज प्रसिद्ध झाला आणि यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची भूमिका राष्ट्रवादीने आपल्या जाहीरनाम्यात मांडली आहे. भारतरत्न दिल्यास पहिला हार यशवंतराव चव्हाण यांना आणि दुसरा हार अजित पवार यांना घालेन असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी यावर म्हटलंय. तो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तसंच द्यावा, तसंच त्याकरता आम्ही पाठपुरावा करणार. तसंच आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांना भारतरत्न द्यावं, शेतकऱ्यांना MSP ती व्यवस्थितपणे त्या ठिकाणी असली पाहिजे. स्वतः जाहीर सभेत सांगतात ना, माझे मोदींचे एकदम उत्कृष्ट संबंध आहेत, माझे आणि अमित शहांचे एकदम चांगले संबंध आहेत, काय काम असेल तर सांगा, आमचं हेच काम आहे की तुम्ही तुमच्या संबंधांचा वापर करून यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न मिळवून द्या. करा आता, तुमचे जेवढे चांगले संबंध आहेत त्याचा वापर करून आम्हाला आनंद होईल. पहिला गुलाबाचा फुलांचा हार यशवंतरावांना घालीन आणि दुसरा जाऊन अजित पवारांना घालीन. तर पुढे आपण राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यातले महत्वाचे मुद्दे ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न मिळावा यासाठी प्रयत्न करणार. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणार. उर्दू माध्यमाच्या शाळांना सेमीचा दर्जाही दिला जाणार. जातनिहाय जनगणना करणार.